नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरीची वडी कशी बनवावी। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। तर आपण पाहूया कोथिंबीरी वडीसाठी काय काय साहित्य मी घेतले। तर एक जोडी कोथिंबीरीची मी व्यवस्थित निसून स्वच्छ अशी कापून घेतलेली आहे बारीक। आणि त्याच्यासाठी मी हे तीळ घेतले 2 चमचे, 1 चमचा घेतलाय मिरची पावडर, 1 चमचा घेतलाय हळद पावडर, 1 चमचा जिरे आणि 1/2 चमचा घेतलाय ओवा आणि चवीनुसार मीठ। तर मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे या वाटीने 2 वाटी तर आप आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे 6। तर मी आता हा लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेला आहे। तर याच्यात आपण कोथिंबीरी वडीचं पीठ मळून घेऊया। बेसन पीठ टाकून घेते, थोडं थोडंच टाकायचं। हिरवी मिरची, लसूण, हळद, जिरे, तीळ, मिरची पावडर आणि मीठ। आणि हा ओवा थोडासा क्रश करून टाकायचा। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अगोदर पाणी टाकायचं नाही कारण कोथिंबीर ओलली असते त्याच्यामुळे जसं लागल तसं घ्यायचं। आपण जसं पीठ मळतो ना चपातीचं त्याप्रमाणे असं मळून घ्यायचं हे व्यवस्थित। बेसन पीठ जसं पाहिजे तसं थोडं थोडं करून घ्यायचं। मी याच्यामध्ये पाणी टाकते थोडं। अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे। गॅस ऑन करते। तर मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये 1/2 तांब्या पाणी ओतलेलं आहे। आपण वड्या शिजून घेणार आहोत। तर मी चाळणी घेतली आहे याच्यामध्ये आपण वड्या उकडणार आहोत। तर मी याला थोडंसं तेल लावून घेते। अशा पद्धतीने आपण कोथिंबीरीचे रोल करणार आहोत। अशा पद्धतीने मी सगळे कोथिंबीरीचे रोल करून घेतले आहेत। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण या चाळणीमध्ये कोथिंबीरीचे रोल असे ठेवणार आहोत 10 मिनिटं। याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि मीडियम गॅसवर आपण 10 मिनिटं वड्या शिजून घेणार आहोत।
चिकन पाहू आपण। आपल्या वड्या छान अशा शिजलेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते आणि आपण आता हे थंड होऊन देणार आहे। अशा पद्धतीने आपल्या कोथिंबीरीच्या वड्या थंड झालेल्या आहेत। आता मी याचे काप करते, गॅस ऑन करते मी, तोपर्यंत आपण आपलं तेल तापत तेल टाकते। वड्या कट करून घेऊ तोपर्यंत तेल तापते। तेल छान तापलेलं आहे। वड्यांचे असे काप करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यात टाकून घेऊ फ्राय करण्यासाठी। तळून घेऊयात अशा व्यवस्थित। अशा प्रकारे आपल्या कोथिंबीरीच्या वड्या छान तळलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या असं तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व कोथिंबीरीच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत। आपल्या वड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। एकदम अशा कुरकुरीत आणि अशा खमंग। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील। थँक्यू।